राहुरी नगरपालिकेची सत्ता ताब्यात असताना देखील ग्रामीण रुग्णालयाला जागा उपलब्ध करून देता आली नाही असा हल्लाबोल माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आमदार प्राजक्त तानपुरे यांच्यावर केलाय. राहुरी नगरपालिकेची एक हाती सत्ता आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यात असतानाही राहुरी ग्रामीण रुग्णालयासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही यापेक्षा कोणतं दुर्दैव असू शकतं असा हल्लाबोल माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केला. तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वायमशी ग्राउंड पासून भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव कर्डिले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या सभेत कर्डिले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट सुभाष पाटील हे होते. 40 वर्ष तनपुरे घराण्याने राहुरी तालुक्यातील सर्व सत्ता स्वतःच्या घरात उपभोगल्या, सत्तेचा वापर आपली स्वतःची घरं भरण्यासाठी केला असा आरोप करत राहुरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणून राहुरी नगरपालिका, बाजार समिती, डॉक्टर तनपुरे कारखाना या सर्व संस्थांवर राज्य करणारे तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघाचा किती विकास केला, जनतेसाठी किती सोयी उपलब्ध करून दिल्या यावर त्यांनी स्पष्टोक्ती द्यावी. तालुक्यातील सर्व संस्थांचा वापर धन कमवण्यासाठी केला. राहुरी शहरातील कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योजना मंजूर केली होती, यांच्याकडून योजना मंजूर करून घेतली होती, मात्र सत्ता बदल होताच तनपुरे यांनी योजनेचं मॉडिफिकेशन करण्याच्या नावाखाली योजना बंद पाडत केवळ याचं श्रेय कर्डिले यांना मिळेल म्हणून षडयंत्र रचलं गेलं. पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून राहुरी ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, सर्व शासकीय कार्यालयांसाठी निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, मात्र तनपुरे यांनी काही लोकांना हाताशी धरत मंजूर कामाबाबत गैरसमज निर्माण करून काम बंद पाडण्याचं काम केलंय. स्वतः चांगली कामं करायची नाही आणि दुसरे चांगले काम करीत असेल तर ती कामं हाणून पाडायची असा आरोप करीत मागील निवडणुकीत सहानुभूती निर्माण करून निवडणूक जिंकली, मात्र आता जनतेनं त्यांना चांगलंच ओळखलं असून तनपुरे यांना यावेळी कोणत्याही सहानुभूतीचा फायदा होणार नाही असं माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितलं. तर यावेळी शिवाजीराव कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी असलेली अफाट गर्दी पाहून माझा विजय निश्चित असल्याचा ठाम निश्चय शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला. त्याचं कारण आपल्याला सांगतो का, एक महिन्यापासून विधानसभेची निवडणूक लागली जाहीर झाली झाल्यानंतर मी प्रत्यक्ष पाहिलं कदर यांनी एक महिन्यापासून मी सारखं पाहतो. राहुरी नगर पातळी मतदारसंघाचे तरुण मुलं दळदळ प्रत्येक दिवशी माझ्या घरी 100 येतात, 200, 300, 500 लोक संध्याकाळपर्यंत येतात आणि ते सांगतात त्या कर्डिले साहेब मला आता तुमचा विश्वास ठेवून आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा. आजपर्यंत सांगायचं म्हणलं तर नगर राहुरी पातळी मतदारसंघामध्ये 10,000 संख्येने तरुणांनी प्रवेश केला, त्या तरुणाला सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. आता काही तरुणांना मी प्रश्न विचारला, आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं प्रवेश करण्याचं कारण काय, कशामुळे प्रवेश करता? त्यांनी मला सांगितलं का, कर्डिले साहेब मागच्या वेळेला तुमचा पराभव करायला आम्ही कारणभूत होतो, परंतु त्याचं कारण आम्ही सांगतो, निवडणुकीच्या वेळेला आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आश्वासनं दिले.
मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचं काम केलं। त्यांनी सांगितलं जर मला ह्या वेळेला जर कदाचित आमच्या परिवाराला आमच्या कुटुंबाला जर कदाचित सत्ता मिळाली नाही तर आम्ही आमचं गावडी सोडून आम्ही पुण्याला खाण्याला जाऊ आणि मग या भावनेतून आम्ही कठोर मतदान करण्याचं काम केलं। परंतु 5 वर्षांमध्ये प्रत्यक्ष आम्हाला अनुभवाला मला त्या ठिकाणी जाणीव झाली। आता मामाच्या जेव्हा आपण पाहिलं का पहिल्या चंद्र राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून पदाची संधी मिळाली। एक नाही दोन नाही तीन नाही सहा खाते त्यांना देण्याचं काम ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना सहा खाते देण्याचं काम झालं। म्हणून आता सगळ्या राज्य आणि नगरपालिकेच्या जनतेला मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा वाढल्या। आता नक्कीच राहुरी तालुक्याचा मतदारसंघाचा काया पलट आपल्या महिलासभेच्या खात्री ताकद होता। परंतु जे जे आश्वासनं दिले जे जे काही शब्द देण्याचं काम केलं त्याच्यातलं एकही आश्वासन मला वाटतं कुठल्या प्रकारचं पूर्तता झाली नाही। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर। ऋणानुबंध विश्व विवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची। लग्नासाठी योग्य जोडीदार शोधताय? मग विचार कसला करताय? आपल्या सुखी संसाराची करा सुरुवात ऋणानुबंध विश्व विवाहाच्या सोबतीनं, फक्त 999 रुपयात। ऋणानुबंध विश्व विवाह, तुमच्या संसाराचा प्रारंभ ऋणानुबंध विश्व विवाह सोबत। लग्न तर कुणीही जुळवतं, पण आम्ही प्रेमाची नाती जुळवतो। योग्य जोडीदार निवडीचे सुयोग्य ठिकाण, येथे गुण सवयी छंदच नाही तर जन्माचे ऋणानुबंध जुळतात। कुर्यात सदा मंगलम, ऋणानुबंध विश्व विवाह। आपल्याला हवा तसा जोडीदार जीवनसाथी मिळवण्यासाठी ऋणानुबंध विश्व विवाह, येथे संपर्क साधा। ऋणानुबंध विश्व विवाह, येथे जुळतील आपल्या रेशीम गाठी। त्यासाठी चला तर मग आजच आमच्या www.ऋणानुबंधविश्वविवाह.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि रजिस्टर करा। आमची सेवा 365 दिवस आणि 24 तास उपलब्ध। ऋणानुबंध विश्व विवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची। इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।